वाठोड़ा थाना क्षेत्र में 5 युवकों ने एक प्रॉपर्टी डीलर के घर पर डाका डाला और उसे बंधक बनाकर अलमारी से आभूषण लूट ले गए। रकम आरोपियों के हाथ नहीं लगी और फरार आरोपी वहां से हो गए। खबर मिलते ही वाठोड़ा पुलिस और क्राइम ब्रांच की टीम मौके पर पहुंची और क्राइम ब्रांच ने महज 4 घंटों के अंदर ही आरोपियों को गिरफ्तार कर लिया, जिनमें से एक अब तक फरार है। जानकारी के मुताबिक पकड़े गए आरोपियों में जोन चौक हिंगना रोड निवासी नौशाद उर्फ चिकन मुस्तफा खान उम्र 21 वर्ष, राजीव नगर हिंगना रोड निवासी मोहम्मद इरशाद रईस अंसारी उम्र 30 वर्ष, नासिर शौकत शेख उम्र 24 वर्ष और नितेश राम लोचन यादव उम्र 19 वर्ष का समावेश है। वारदात का मुख्य सूत्रधार राजीव नगर निवासी गणेश रामा दांडेकर उम्र 27 वर्ष और गंगानगर निवासी हनुमान मधुकर धोत्री उम्र 25 वर्ष फरार है। शनिवार की शाम जितेंद्र की पत्नी 2 बच्चों के साथ मायके गई थी। जितेंद्र घर पर अकेले थे। रात में भोजन करके वो अपने बेडरूम में सोने चले गए। रात करीब 2:30 बजे के दौरान आरोपियों ने पिछली तरफ के दरवाजा तोड़कर भीतर घर में प्रवेश किया। जितेंद्र की आंख खुली तो सामने 4 नकाबपोश खड़े हुए थे। गर्दन पर चाकू लगाकर उन्होंने कपड़े से जितेंद्र के हाथ बांध दिए, मुंह में भी कपड़ा ठूस दिया और माल के बारे में पूछने लगे। जवाब नहीं देने पर आरोपियों ने खंजर की मुट से मस्तक पर उसके वार कर उसे जख्मी कर दिया। बेडरूम की अलमारी का सारा सामान फेंक दिया गया। सारी अलमारी खंगालने पर आरोपियों के हाथ एक मंगलसूत्र और चांदी की कटोरी लगी। घर के हॉल में रखी चाबी से आरोपी दरवाजे का लॉक खोलकर भाग निकले। किसी तरह जितेंद्र ने अपने हाथ खोले और पड़ोसियों को घटना की जानकारी दी। खबर मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और क्राइम ब्रांच की यूनिट 4 को जानकारी मिली कि वारदात को अंजाम देने वाले ऑटो चालक और राजीव नगर इलाके में रहते हैं। खबर मिलते ही इंस्पेक्टर गोकुल सूर्यवंशी और उनकी टीम ने 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया। इरशाद ने पुलिस को बताया कि गणेश दांडेकर नामक अपराधी ने जितेंद्र के घर की टिप दी थी। उसने बताया था कि जितेंद्र के पास काफी माल है, उन्हें लाखों रुपए मिलने की उम्मीद थी लेकिन कुछ हाथ नहीं लगा। गणेश की तलाश की जा रही है, उसके खिलाफ भी कई आपराधिक मामले दर्ज होने की जानकारी सामने आई है। योगिका जितेंद्र चिपके आणि मी सायंकाळी 6 वाजता नंदनंदर माझी आई राहते माहेरी तिथे गेली होती आणि मी घरी एकटेच होते। जेवण वगैरे केलं आणि झोपले संध्याकाळी 10 वाजता मला फोन आला, मी म्हणे आता घरी झोपलं आहे ना, आणि नंतर मग आम्ही पण तिथे झोपलो। 3:15 वाजता मला यांचा फोन आला, मी घरी चोरी झाली, मी म्हटलं खरंच का तो हो म्हणे मला मारलं वगैरे। मग मी व्हिडिओ कॉल करून म्हणजे त्यांना हे केलं आणि आवाज आला मला लोक बाकी त्यांच्या आजूबाजूच्यांच्या बोलण्याचा, नाही म्हणजे खरंच झाली म्हणजे त्यांनी सांगितलं चोरी। बरं म्हटलं मग येते आणि कशालाही हात नको लावा म्हटलं, पोलीस एक कंप्लेंट करून घ्या म्हटलं। मग यांनी पोलीस कंप्लेंट केली आणि मी 5:30 वाजता इथे आली माझ्या मुलाला घेऊन आणि भाऊ सगळं, आणि इथं सगळं पूर्ण व्यस्त असतं, सगळं पडलेलं होतं, आम्ही कशालाच हात लावला नाही आणि बाहेरच उभं राहिलो। मग ते पोलीस वगैरे आले तिथे त्यांनी हे केलं पूर्ण पाहिलं वगैरे सगळं। जितेंद्र विठ्ठल चिपके प्लॉट नंबर 1 मनमोहन नगर वाटोळा लेआउट नागपूर। ते आले ते आठवत नाही, मी झोपतो झोपतो ते बाहेरच्या दारातून आले, माझे मला हात दाबला दाबला हात पाय बांधले आणि तर ते मारते आणि त्या पुढे लावलं होतं मारत ते साधार भुके मारले पूर्ण पाठवून घेतले म्हणजे पूर्ण असं दूरकडे पण जाऊ ते काढावं मुस्लिम लेडीज नाही का बोलतं तसं टाईप। दिनांक 4 जून 2023 रोजी सकाळी 2:30 ते 3 वाजता सुमारास वाठोडा परिसरात जितेंद्र चिकटे यांच्या घरी अज्ञात 8 आरोपींनी दरोडा टाकल्याची प्राथमिक माहिती आम्हाला सकाळी 6 वाजता सुमारास मिळाली होती। त्यावरून आम्ही तात्काळ युनिट 4 पथक घटनास्थळी पोहोचलो, घटनास्थळाची पाहणी केली, त्यावरून फिर्यादींना यांनासुद्धा विचारपूस केली। फिर्यादींनी आम्हाला माहिती सांगितली की ते घरी एकटेच असताना रात्री 2:30 ते 3 सुमारास त्यांच्या घरामध्ये 5 ते 6 इसम घरामध्ये घुसले आणि त्यांनी त्यांना किरकोळ मारहाण केली सुरुवातीला, तसेच त्यांचे हात पाय दोन्ही बांधून ठेवले, तसेच शस्त्राचा धाक दाखवला। शस्त्राचा धाक दाखवून त्यांना घरामध्ये असलेला किमती मूल्यवान सोने चांदीचे दागिने रोख रक्कम
याबाबत विचारपूस केली किंवा तुमच्या घरामध्ये अशी अशी रक्कम आम्हाला ती द्या. त्यावरून फिर्यादीने सांगितलं की माझ्याकडे अशा प्रकारची कोणतीही मूल्यवान वस्तू नाही, जे काही ते माझ्या कपाटामध्ये जे आहे ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्यावेळेस त्यांनी कपाट उघडले, कपाटामध्ये जवळ एक सोन्याचं मंगळसूत्र होतं 1.5 तोळ्याचं, काही चांदीचे दागिने होते, रोख रक्कम नव्हती, तेवढ्याच वस्तू त्यांना भेटल्या. परंतु ती जी रक्कम भेटली होती ती जे व्यक्ती दरोडा टाकण्यासाठी आले होते त्यांना अपेक्षित नव्हती, त्यांना अपेक्षित मोठ्या प्रमाणात रक्कम होती. म्हणून त्यांनी परत फिर्यादी यांना विचारले की बाबा याच्यापेक्षा मोठी रक्कम आपल्याकडे आहे, परंतु ती रक्कम त्यांनी पूर्ण घर शोधून काढलं, घरातील पूर्ण एक ना एक वस्तू शोधली पण त्यांना रक्कम भेटली नाही. त्यामुळे दरोडेखोर त्या ठिकाणाहून त्यांनी पळ काढला. पळ काढून ते घराच्या बाहेर आले आणि घराच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी वेगळ्या दिसून त्या ठिकाणून ते पळून गेले. ही प्राथमिक माहिती मला त्या ठिकाणी भेटली. प्राथमिक माहिती भेटल्यानंतर नागपूर शहर पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 4 पथकाने सदरचे दरोड्याचा गुन्हा उघडीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यासाठी माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन श्री मुमका सर, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 प्रभारी अधिकारी श्री पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब, युनिट 4 येथील पोलीस उपनिरीक्षक श्री जायभाई साहेब व आमच्या पथकातील सर्व इतर अंमलदार यांनी या गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळेस एक प्राथमिक माहिती भेटली की या ठिकाणी जे दरोडेखोर आले होते त्यांनी एका ॲटोचा सहारा माध्यमातून त्या ठिकाणी आले होते. ॲटो ताब्यात असल्यामुळे ॲटोची पाहणी केली. ॲटोची पाहणी करताच आम्ही त्या ॲटोचे समोरील भागाचा व मागील भागाचा फोटो पाहणी केली. त्यावरून काही संशयित वाटले म्हणून आम्ही आमच्याकडे जे आमचे गोपनीय माहितीदार असतात त्यांना आम्ही त्या ॲटोबाबत माहिती दिली. त्यावरून आम्हाला माहिती पडली की हा ॲटो जो आहे हा ॲटो नागपूर शहरामध्ये सीताबर्डी ते राजीवनगर एमआरसी भागामध्ये नियमितपणे फेऱ्या मारतो. मग त्यावरून आम्हाला माहिती पडले की हा ॲटो आहे कुणाचा. त्यावरून जो ॲटो चालक आहे माहिती पडली की तो जावई नावाचा एक इसम आहे. तर जावई नावाचा इसम कोण आहे यासाठी आम्ही 2 पथक तयार केले. एक लोकल भागामध्ये वाठोडा परिसरामध्ये त्याबाबत शोध होते आणि दुसरं पथक तयार करून आम्ही बर्डी या ठिकाणी पाठवून फ्रीच जावई या नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. त्यावेळेस माहीत पडले की जावई नावाचा जो ॲटो चालक आहे तो राजीवनगर एमआरसी भागामध्ये राहतो. त्या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जायभाई साहेब व त्यांच्यासोबत असलेले अंमलदार हे तात्काळ राजीवनगर एमआरसी भागामध्ये रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांना माहिती पडली की जावई नावाचा इसम जो आहे त्याचे नाव जो ॲटो चालक जावई नाव आहे त्याचं नाव आहे मोहम्मद इर्शाद अन्सारी वल्द रईस अन्सारी, राहणार हिंगणा रोड राजीवनगर. त्या ॲटो चालकाच्या घरी आम्ही पोहोचलो, तो आम्हाला घरी मिळून आला. त्यानंतर त्याला आम्ही सविस्तर घटनेबाबत विचारपूस केली. विचारपूस करताच त्यांनी सांगितलं की आम्ही नमूद घटना ठिकाणी या ठिकाणी गेलो होतो, आमच्यासोबत इतर साथीदारबी होते. त्यावेळेस आम्हाला कळलं की या घटनेमध्ये एकूण 8 आरोपी सहभागी आहेत. सहभागी आरोपीबद्दल त्याला विचारपूस केली, त्याला सांगितलं की माझ्या फक्त ओळखीचे 3 आरोपी आहेत, बाकीचे आरोपी माझ्या ओळखीचे नाहीत. त्याच्या ओळखीचे जे इतर आरोपी होते तात्काळ आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. 2 आरोपी ताब्यात भेटले, तिसऱ्या आरोपीचे फक्त नाव माहीत होते परंतु त्याला घर माहीत नव्हते. त्या नावावरून आम्ही त्या व्यक्तीच्या तात्काळ त्या आरोपीच्या घरी पोहोचलो, त्यालासुद्धा आम्ही ताब्यात घेतले. जो चौथा आरोपी होता नौशाद उर्फ चिकन वल्द मुस्तफा, हा जो चौथा आरोपी होता त्याच्याकडून माहिती पडले की या चौघ्याला घेऊन जाणार हा नौशाद उर्फ चिकन वल्द मुस्तफा शहा होता. त्याने अधिक चौकशी केली असता सांगितले की त्याला गणेश रामा दांडेकर नावाचा जो मुख्य आरोपी आहे तो राहतो राजीवनगर एमआरसी भागामध्ये. त्याने याला अशी टीप दिली होती की फिर्यादी यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रक्कम आहे, आपल्याला त्या ठिकाणी असं असं दरोडा टाकायचा आहे, जी दरोड्यात रक्कम भेटेल ती रक्कम आपण वाटून घेऊ, मोठ्या प्रमाणात आपल्याला रक्कम भेटेल. यावरून रामा दांडेकरनं त्याचे 4 साथीदार व नौशाद उर्फ चिकन वल्द यांनी त्याचे 4 साथीदार असे 8 लोकांनी या दरोडा टाकण्याचा पूर्णपणे प्लॅनिंग तयार केली. प्लॅनिंग करून ते त्या ठिकाणी रात्री 2:30 सुमारास गेले आहेत व त्यांनी तो दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला व ते आपण तपासात निष्पन्न करून 8 आरोप निष्पन्न केले. त्यामध्ये अजून तपास केला असता अशी माहिती पडली की हा जो रमेश रामा दांडेकर आरोपी आहे याला कोणीतरी अजून एका व्यक्तीने टीप दिली होती की फिर्यादी यांच्या घरी अशी अशी रक्कम मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे. जो मुख्य यांचा अजून एक सूत्रधार आहे 9 आरोपी, त्याबाबत युनिट 4 गुन्हे शाखा व संपूर्ण गुन्हे शाखा त्या आरोपीचा शोध घेत आहे, माहिती प्राप्त करत आहे की तो सूत्रधार कोण आहे आणि त्याच्या पाठीमागे अजून कोणी सूत्रधार आहेत का याबाबतसुद्धा अधिक चौकशी करण्यात येत आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत
5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नंबर 1 नौशाद उर्फ चिकन वल्द मुस्तफा शाह हा मुख्य सूत्राच्या संपर्कामध्ये होता जो रमेश गणेश रामा दांडेकर आहे. दुसरा आरोपी आहे मोहम्मद इर्शाद अन्सारी वल्द रईस अन्सारी वय 30 वर्षे राहणार हिंगणा रोड राजीवनगर सरोदी मोहल्ला पोलीस स्टेशन MIDC. तिसरा आरोपी आहे नासिर शौकत अली राहणार हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हनुमाननगर झोपडपट्टी. चौथा आरोपी आहे नितेश रामलोचन यादव हा सुद्धा राजीवनगर झोपडपट्टीमध्येच राहतो MIDC मध्ये. याच्यापैकी नौशाद उर्फ चिकन वल्द मुस्तफा मोहम्मद इर्शाद अन्सारी यांच्यावर यापूर्वीचे 8 घरफोडीच्या गुन्ह्याचा रेकॉर्ड आहे, त्यामध्ये एक गंभीर स्वरूपाचा 302 म्हणजे खुनाचा गुन्हाचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आहे. तसेच गणेश रामा दांडेकर आणि जो पाहिजे आरोपी अजून एक आरोपी होता हनुमान उर्फ मती मधुकर धोत्रे या दोघांवर सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि इतर गंभीर स्वरूपाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत. म्हणजे आतापर्यंत आमच्या तपासातल्या आरोपीपैकी 4 मुख्य आरोपी जे आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्सान सारी की रिपोर्ट.